మహావికాస్ ఆఘాడి యొక్క సత్తా స్థాపన యొక్క సందర్భంలో భాజపా వారి కార్యాలయం వెలవెలబోయింది. शनिवारी भाजपाने अजित पवार यांच्या सहाय्याने सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा साजरा केला. रातोरात हा चमत्कार घडला होता. या गोष्टीने हुरळून जात सोलापूर शहर भाजपाच्या नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शहरात एकच जल्लोष करून पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला होता. दरम्यान महाचाणक्य शरद पवार यांच्या मुस्तद्दी राजकीय खेळीने सर्व फासे उलटे पडले आणि फडणवीस सरकार 3 दिवसात कोसळले. महाविकास आघाडीने मोर्चा सांभाळत सत्ता स्थापनेचा दावा करत आमदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी संपन्न झाला. यावेळी प्रणिती शिंदे यांनी आमदारकीची शपथ घेतली. साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद. दरम्यान दुसरीकडे भाजप कार्यालयात सन्नाटा होता. इतर वेळी गजबजलेलं कार्यालय आज मात्र शांत होतं. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची वर्दळ नव्हती. कार्यालयात सर्वत्र शुकशुकाट होता. राजकीय घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही मात्र सुरू असल्याचं पाहावयास मिळालं. एकंदरीत सत्ता स्थापनेबाबत दावा सादर करणारे आणि जल्लोष करणारे चेहरे आज मात्र हरवल्याचं जाणवलं.